भाजपसोबत युतीमध्ये सडलो असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे सूर अजूनही जुळत आहेत हे नव्याने समोर आले शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची माहिती सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य आणि पूर्वी भाजपमध्ये असलेल्या एकनाथ खडसे यांनी काही वर्षापूर्वी संघाची महती सांगताना केलेले वक्तव्य यात बरेचसे साम्य आहे नमस्कार मी मंगेश महाले सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत तुम्ही पाहतात सरकारनामाविषयी शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष भाजपासोबत युती होती आपली ही सर्व वर्ष युतीमध्ये सडली असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते आता तर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर भाजपवरचा रोष आणखीच वाढला आहे पंचवीस वर्ष एकत्र राहिलेल्या या दोन पक्षातील दरी आता खूपच वाढली आहे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे सातत्याने एकनाथ शिंदे गटावर तसेच भाजपवर टीका करीत असतात काल संजय राऊत म्हणाले बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसे केलीत माणसांचे सरदार केले याच सरदारचे शिवसेनेने घाव घातले तर दुसरीकडं भाजपचे पनवेल येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघाबद्दलच्या भावना व्यक्त करताना शिवसेनेवर टीका केली शिवसेनेकडून राष्ट्रीय स्वयंसंघावर व तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर एकरी भाषेत टीका करण्यात आली संघ आमच्या आमचा आईबाप आहे त्यांच्यावरची टीका आम्ही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता अनेक वर्ष भाजपात राहिलेले आणि अलीकडं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांनी देखील एकोणीसशे सतरामध्ये संघाची महती सांगितली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिस्त आणि यंत्रणेच्या यंत्रणेत एखादा गाढव जरी आला तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो असे त्यांनी जळगावमधील एका कार्यक्रमात म्हटले होते एकूणच माकड असो की गाढव शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यात आला तर त्याचा माणूस होतो असा या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा अर्थ घेता येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा राजकीय अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राजकीय घडामोडींचा पंचनामा सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका